नमस्कार नमस्कार रसिक प्रेक्षको, मी मंगेश देसाई. आज मी तुम्हाला एका प्रेमाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जाणार आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका राजकुमाराची आणि एका राजकुमारीची. नाही 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 नाही, त्या राजकुमाराची नाही, 21व्या शतकातल्या राजकुमाराची. तर एक होता राजकुमार माझ्यासारखा आणि एक होती राजकुमारी. ए तुझ्यासारखी ती राजकुमारी दूर कुठेतरी एका महालात राहत होती. आणि तो राजकुमार घोड्यावर बसून तिला भेटायला चालला. अरे 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 अरे, हे काय? त्या राजकुमारीच्या प्रेमात वेड्या झालेल्या राजकुमाराला रस्त्यात आडवी आलेली भिंत दिसू नये. अहो, 21व्या शतकातला राजकुमार आहे हा. नाही नाही, आधीची पिढी प्रेम करायची भिंती आ, पण आत्ताची नवीन पिढी प्रेम करते भिंतीवर, वॉलवर, फेसबुकच्या. पण ते एकमेकांसमोर होतेच कुठे? ते तर होते इंटरनेटवर चॅटिंग करत. कशी झाली माहिती का तुम्हाला? या आपल्या लवाड राजकुमारानं त्याच्या फोटोच्या जागी चियगवीराचा फोटो टाकला. तो तिला आवडला. आपला राजकुमार तिला हुशार वाटला. वो भी काम नाही जिना बिर. उसने क्या किया? उसने वो रानी मुखर्जी नहीं क्या? नो वन किल जैसे कमे की उसका फोटो चाहिए सीखे वही सिला ना अपने फोटो के जान के पे. और अपना ये झोलर हीरो हाँ झोल में. शी लाइक्स दॅट की एका कुठल्या तरी यंग बॉयला लेडी रिपोर्टर आवडते. अँड ही ऑल्सो नोज दॅट एका मुलीला जगातल्या घडामोडी बद्दल बोलायला आवडत. कुंडली गवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदे. माऊली माऊली, जगाबद्दल बोलता बोलता आपण आपल्याविषयी तासन तास बोलू लागलो हे तिच्या लक्षातच आलं नाही. आणि मग काय? विठ्ठल 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 विठ्ठल. अरे बाम लावून आलास ना, ये इकडे शोकेस मध्ये बंदूक का नाही लावलास? उचल द्या. ए काय प्रॉब्लेम आहे? साहेब उद्यापासून मला कामावर नाही येता येणार. का? दर महिन्याला पगार वाढवू शकत नाही मी. नाही पगाराचं नाही, आई म्हणते की बंदुकीच्या दुकानात कशाला काम करतो. जी वस्तू लोकांचा जीव घेते तिकडे नको काम करू, त्यापेक्षा मेडिकलच्या दुकानात काम कर म्हणाली. ठीक आहे जा मेडिकलच्या दुकानात काम कर, पण एक लक्षात ठेव, सर्दी खोकला मलेरिया कावीळनं लाखो लोक मरतात, बंदुकीच्या गोळ्या खाऊन किती लोक मरतात? साहेब मरत असतील 100-150. मग जीवघेणी गोष्ट कुठली, मलेरिया कावीळ की बंदुकीची गोळी? साहेब मी तिला असं बोलू शकत नाही ना, अहो लहानपणापासून तिनं मला एकटीनंच वाढवलंय. वडिलांना दारूचा नाद होता आणि वास तुझ्या तोंडाला येतोय. लक्षात ठेव, उद्या तुझी किडनी खराब झाली, लिव्हर खराब झालं तर गोळ्या औषधांचा खर्च मी करणार नाही. आपल्याकडे एकच गोळी आणि तीही सकाळ दुपार संध्याकाळ नाही, एकदाच. मग माणूस दारूच काय, पाणी सुद्धा मागत नाही. ठीक आहे. राजकुमारी का अब्बा ना घोडे बेचता उन्न, वो रेस के घोडे नाही लखने वाले घोडे. ये एरिया का सबसे बड़ा डीलर है उन्न, इतने ज्यादा नाटक करेगा ना ये राजकुमार तो घोड़े आगे पीछे लग जाएंगे, समझ में नहीं आएगा भागते टाइम पैर कौन से जग्गू पे लगाना. हाँ राजकुमारीने तिचं खरं नाव सांगितलं, इरा कुरुंदकर. तिच्या प्रोफाईलवर सुद्धा हेच नाव होतं, पण आपल्या राजकुमारने मात्र त्याचं खरं नाव लपवलं. पण आपली राजकुमारी त्याच्या प्रोफाईलवरच्या प्रिन्स या नावाने ओळखत होती. त्या दोघांनी एकमेकांना बघितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा त्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.
हा त्यांनी असं ठरवलं होतं की दोघांनी आपापला खरा फोटो पाठवायचा, पण नंतर प्रत्यक्ष भेटीतली मजा राहिली नसती ना म्हणून रद्द केली. पण त्यांनी ठरवलेल्या वेळेच्या आधीच नियतीनं त्यांची भेट घडवून आणली. त्यांनी बोनस डिक्लेअर केलाय. मॅडम आता तुम्ही आपल्यासाठी नवीन कपडे घ्या, समजा फटाके फटाके घे मुलांसाठी. मॅडम तुम्ही मिठाई घ्या. मिठाई वरून मला एक बायकोचा किस्सा आठवला. माझ्या बायको एवढे का जळतात कळत नाही. पांडे पांडे इकडे काय करताय तुम्ही? शो सुरू होणार आहे. ओळखा तुम हो का? आपी का इंतजार हो रहा है? चलो बायकोचे मिठाईचे सांगत होतो मी तर. पांडे आज बॉस हार्मोन बाबाला सोडणार नाही. सॉलिड वाट लागणार आहे बाबाची. हार्मोन बाबा हे काय नाव आहे का? हार्मोनी वाटते. अरे पण लोक कसे या बाबा लोकांच्या नादी लागतात कळत नाही. हार्मोन बाबा खूप हुशार आहे. उगाच एवढ्या लोकांना तिने उल्लू केलंय. पण माझ्या बायकोला कोणी उल्लू करू शकत नाही. चला आता बघूया काय त्या बाबांचं. ओके ओके ओके. रोकठोक या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत हार्मोन बाबा. आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. हार्मोन बाबा संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला परिचित असे हार्मोन बाबा आपल्याकडे आलेले आहेत. यांच्या भक्ताची संख्या लाखांमध्ये झाली आहे. या देशांमध्ये मूर्खांची संख्या कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी मला वाटतं हा पुरावा पुरेसा आहे असं नाही का? मिनिट तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे. बोलण्यासाठीच मी तुम्हाला बोलवलंय. पण त्या अगोदर जनतेला मी स्पष्ट करून सांगणार आहे की 5 वर्षापूर्वी सरकारी नोकरीमध्ये भ्रष्टाचार केल्यामुळे निलंबित झालेले हे बाळकृष्ण पगारे आज हार्मोन बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. 5 वर्षापूर्वी एक पानाची टपरी घेण्याची यांची ऐपत नव्हती. पण आज यांचं पान अलाहाबाद वरून दररोज विमानाने येतं. दररोज हे बघा मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो. जनता बघतीय जनता ऐकतेय. मला फक्त तुम्हाला एकच विचारायचं आहे हार्मोन बाबा हे नाव कसं काय घेतलं? मी नाही ठेवलं, माझ्या भक्तांनी ते ठेवलं. माझा एक भक्त होता त्याला हार्मोनचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरने सांगितलं काही होणार नाही. मी त्याला सांगितलं पालीला न मारता त्याचं शेपूट आण, ते लिंबाच्या झाडाखाली फुल, त्याच्यावर 11 उदबत्त्या लाव आणि त्याची राख तुझ्या अंगाला लाव. त्या भक्तानं तसं केलं आणि त्याचा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला. मग तो सगळ्यांना सांगत सुटला की बाबांमुळे माझा हार्मोनचा प्रॉब्लेम नीट झाला. आणि त्या दिवसापासून लोक मला हार्मोन बाबा म्हणायला लागले. तुमचं असं म्हणणं आहे की 145 बागांना तुमच्यामुळे मुलं झाली. काय केलं एक्झॅक्टली तुम्ही? काही नाही, सोपं आहे. त्यासाठी काही मंत्र आहे, पूजा करावी लागते. काय आमच्याकडे अशी स्त्री आहे की जिला मूलबाळ नाही. तर तुमचे मंत्र म्हणा, पूजा करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र भक्त ध्यानात ठेवा. नाही ते म्हणजे असं कुठे नाही आम्ही करू शकत. त्यासाठी काही स्थळ आहे, वेळ काळ आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. अर्थात तुमच्या या प्रश्नामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर उपकारच होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठल्या तारखेला पडेल? प्रेक्षकांनी ऐकलं असेल की महाराजांनी ध्यान लावून पूर्ण विचारपूर्वक जाहीर केलेलं आहे की 9 जूनला महाराष्ट्रात पाऊस पडेल. आज 2 जून आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आज म्हणजे 2 जून रोजी. आपण रोकठोक मध्ये इथे आलात, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, याबद्दल मनापासून धन्यवाद. तेव्हा मंडळी पुढच्या आठवड्यात भेटूया याच वेळी याच ठिकाणी रोकठोक मध्ये. काय वाट लावली तुम्ही आमची? काय म्हणजे आमची बोलती बंदच करून टाकली बाबा? हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे. आता पुढच्या महिन्यापासून ताजी बातमी आमच्या चॅनलवर तुमची बाजू तुम्हीच मांडणार आहात ना? म्हणजे म्हणजे असं की तुमच्या आशीर्वादानं अध्यात्म्यावर आमचे कार्यक्रम सुरू राहणार. रोज 1/2 तास दिसणार तुम्ही. हा फार पैसे द्यायला लागणार नाहीत. 1/2 तासाचं मला वाटतं फार तर म्हणजे अगदी फार तर डोक्यावरनं पाणी 5 लाख रुपये. 5 लाख? हा आता गेलेले अब्रू परत मिळवायचे असेल तर खर्च करायला लागतील ना. आणि एकदा तुम्ही टीव्हीवर दिसायला लागला तर 5 लाखाचे 50 लाख व्हायला किती वेळ लागणार आहे? माझी हेऱ्याची अंगठी आणले असेल हो आणले ना. पण काय हो
लोकांसमोर आम्हाला बोंधू म्हणता आणि आमची अंगठी वापरता. काय बाबा, आम्ही मीडियावाली माणसं, म्हणजे माध्यम असतो ना, जे जगामध्ये घडतंय ते लोकांसमोर मांडायचं. आता त्यातून ज्याला जे घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं, ज्याला सोडून द्यायचं त्यांनी सोडून द्यावं. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला जे घ्यायचंय ते आम्ही घेणारच ना. बघा, फिट एकदम झाली ना. चला निघतो आम्ही. अरे अभि, आपल्या खानदानामध्ये कोणीही पत्रकारिता केली नाही. आपण लोकांवर लिहित नाही, लोक आपल्यावर लिहितात. हो बाबा, मी तो लिहिणारा पत्रकार वगैरे नाही आहे. अहो, मी न्यूज रिपोर्टर आहे चॅनलवरचा. मी टीव्हीवर बोलतो. कधी बोलतोस? अरे, जेव्हापासून तू जॉईन झालायस ना तेव्हापासून मी एकही बातमी तुझ्या टीव्हीला ऐकली नाहीये. ए कपरा, नुकसान त्यांचं आहे आणि तसंही खूप वाईट चॅनल आहे ते. सोडणार आहे मी ते. एक नवीन चॅनल आलंय तिकडे इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहे मी उद्या. त्याचीच तयारी चालू आहे, त्यामुळे प्लीज जरा कोणी मला डिस्टर्ब करू नका. अरे, चॅटिंग करणं म्हणजे काय तयारी करणं असतं बाबा. आय एम नॉट चॅटिंग, आय एम डिस्कसिंग. नो, यू आर डिस्गस्टिंग. सदेश, अरे राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? एका महिलेवर बलात्कार होतो, तो जंगलात होतो किंवा निर्जनस्थळी होतो किंवा रात्री होतो हे आपण समजू शकतो, पण एका महिलेच्या घरात घुसून थेट बलात्कार होतो काय चाललंय का आपल्या या राज्यात? कॅमेरामन सतीश किसान, रिपोर्टर पांडे, आजची बातमी ताजी बातमी. जंगलात ठीक आहे, निर्जनी ठिकाणी ठीक आहे. कोणी रिपोर्टर केलं रे तुला? तू काय बोलतोस कळते का तुला? संध्याकाळ ही काय बलात्कार करण्याची वेळ आहे का असा प्रश्न विचारलास तू? बरोबर आहे ना सर, रात्री ठीक आहे, संध्याकाळ म्हणजे वेळ ऑड टाइम. अरे अक्कल आहे काय बोलतो कळते का तुला? याचा अर्थ रात्री केलेला बलात्कार हा माफ असतो असं म्हणायचं का तुला? तसं नाहीये सर. मी त्या पीएसआयला फोन केला, तो मला म्हणाला ही बाई खोटारडी आहे, तिच्यावर बलात्कार झालेलाच नाही. हो सर, मला पण आताच कळलं काय हॉरिबल बाई आहे. अरे मग हे कळण्या अगोदर तू बातमी केलीस कशी? ओ बाई, स्वतः सांगते माझ्यावर बलात्कार झाला तर आणखी चौकशी काय करणार? सर, तिला नगरसेवक व्हायचंय आणि प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी ती करतच असते. आता बघा ना सर, दिवसभर आपण सुद्धा तिला पब्लिसिटी दिलीच ना. लाज नाही वाटत एवढी मोठी घोडचूक केली आणि अभिमानानं सांगतोस? करतोय स्टेशनवर माझ्या बायकमुळे होते. आता घरी येताना मिशी कापून ये, नाहीतर घरात घेणार नाही असं मला म्हणाली. आता मिशी कापून कसं काय दिसेल मी सर? बघा, गेट लॉस, गेट लॉस. ठीक आहे, काय झालं? हा जोडकला इराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच जरा पजेसिव्ह आहे. तिच्या जन्माच्या वेळची गोष्ट सांगतो. बायकोला कळायत होत्या म्हणून मी दवाखान्यात घेऊन चाललो होतो, तर ती खूप ओरडत होती. मी एवढा भडकलो, म्हणालो शांत बस जरा, घरात नवीन बाळ येते आणि असं काय घरातलं कोणी मेल्यासारखं ओरडतेस? बायकोच ती, तिनं ऐकून घेतलं आणि इरा जन्मताच. इराला लहानपणापासून खूप प्रेमाने वाढवले रे मी, त्यामुळे ती कोणाकडे काम करणार ही गोष्टच सहन होत नाही. तिचा हट्टच आहे तर. डोंट वरी कुरुंदकर, तू मुलीची अजिबात काळजी करू नको, तुझी मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. अरे पण तू माझ्यासारखा नाहीस ना. मला अजूनही प्रश्न पडतो, तू चॅनलचा एडिटर कसं काय झालास? अरे लहानपणी तू बापाला पाणी द्यायचं सुद्धा 50 पैसे घ्यायचास, मग तू कसं काय पत्रकारितेसारख्या प्रामाणिक क्षेत्रात आलास? अरे जमाना बदललाय, आता इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आलाय, त्यामुळे निवडताना तुम्ही किती बुद्धिवान आहे त्याचा विचार केला जात नाही, तुम्ही किती स्मार्ट आहात त्याचा विचार केला जातो. तू काळजी करू नको, इरा सिलेक्ट झाली म्हणून समज इट्स माय वर्ड. नाही असं नको, तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घ्या, योग्य असेल तर तुम्ही तिची निवड करा, मी तिचा वशाला लावत नाही. अरे वशिला लावल्यानं काय फरक पडायचा आहे? तू मला सांग, आजकाल राष्ट्रपती व्हायला सुद्धा वशिलेची गरज लागते. हो, जो पक्षाच्या जवळचा तो राष्ट्रपती. नाही पण ते इराच्या बाबतीत तसं व्हायला नको. कोणत्या नटाला कोणती नटी आवडते, कोणत्या नटीचं किती वजन वाढले हे शोधून काढणारी पत्रकार तिला होऊ द्यायचं नाही. परवा तुझ्या चॅनलची बातमी बघत होतो, काहीतरी त्या पार्वतीच्या डोळ्यातून पाणी येताना दाखवलं तुम्ही. हो, ती न्यूज मात्र फार गाजली. लाज वाटली पाहिजे साल्यानो, पार्वतीच्या डोळ्यात पाणी, साईबाबाच्या फोटोत अंगारे, हा ही काय बातमी? किती किती मूर्खात करता रे लोकांना तुम्ही. अरे पत्रकारिता म्हणजे धर्म म्हणतात लोक, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, समाज जागृतीसाठी असते पत्रकारिता, आणि तुम्ही काय धंदा चालवला त्याचा? आलो 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 आलो, मी आलोच, जस्ट आलोच. हा काय झालंय, बुलेटिनची वेळ झाली, मी आता तुर्तास फोन ठेवतो. तुझी मुलगी सिलेक्ट झाली असं समज कुरुंदकर, डोंट वरी अबाउट हर. ओके चल, मी फोन ठेवतो. चल चल, बाय बाय बाय. अरे पळ रे साले, भेटल्यावर दाखवतो तुला. रोलिंग? हा रोलिंग. हा सांगा, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. काय सांगू,
नाही म्हणजे तुमच्या मनात काय ना ते सांगा. खरं खरंच सांगू सगळं. हो बोल. बोला. अहो बोला ना. अरे पछी दे पछी. हां राहू दे. बोला. आता तरी बोला. ओ बोला ना. मगाशी एवढं बोलत होता ना. आता बोला की. अरे काय हजार. अरे दे बोलेल बघा. दिवाण साहेब म्हणजे. हा बोलतात बोलतात. हा मला सांगा तुमचं दिवाण अंकलशी बोलणं झालं. झालं ग. तो फार अवघड आहे म्हणतोय. मला सांग या चॅनलला जर तुझं सिलेक्शन नाही झालं तर तू काय करशील. तर मी जीव देईन. बाकी काही करणार नाही. मी एवढी तयारी केली आहे, एवढे कष्ट केले, एवढी मेहनत घेतली आहे ती काय घरी बसण्यासाठी. आणि पप्पा तुमच्या बंदुकीच्या बिझनेस मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. हे बघ मी दिवाणशी बोललोय. त्याला म्हटलंय की इंटरव्ह्यू प्रामाणिकपणे घे. मी तुझ्यासाठी वशिला लावू शकत नाही पण तुझ्यावर अन्यायही होऊ देणार नाही. दॅट्स इट. आय एम प्राऊड ऑफ यू. चला जेवा आता थंड होते. तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल. तुझं बोलणं एवढं सुंदर आहे तर तुझा आवाज किती सुंदर असेल. एवढा काही खास नाहीये माझा आवाज. ते मी ठरवणार. मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी मी तुझा आवाज माझ्या कानात साठवून ठेवीन. ओ ओके. तुझा नंबर दे. ठीक आहे. माझा नंबर हा घे. पण तू खरंच फोन करणारेस? हो पण आज नाही उद्या. उद्या? उद्या का? कारण उद्या काहीतरी स्पेशल आहे. मी तुला उद्या एक गुड न्यूज देणार आहे. जस्ट प्रे फॉर मी. या उद्याचं माझं काम झालं ना तर मी खूप खुश होईन. खरं तर उद्या माझ्यासाठी पण खूप महत्त्वाचा दिवस आहे. इरा काय चाललंय? काही नाही काही नाही. पप्पा मी प्रेमात पडलीये. कुठे पडलीस? पप्पा प्रेमात पडलीये मी. तुला काय वेड लागले का? मला एक मुलगा खूप आवडतो. मी अजून त्याला बघितलं नाहीये. आम्ही इंटरनेटवरच भेटलो.
पण पप्पा तो खूप भन्नाट आहे. इंटरनेटवर भेटला का? प्रेम आंधळा होतो असं ऐकलंय. हे तर बावळं दिसतंय एकदम. तुम्ही असे शांत का बसलाय? नाही ग, ज्याला तू पाहिलं नाहीस आणि त्याने तुला पाहिलं का ग? नाही. आणि तरी त्याच्या तू प्रेमात पडलीस? हो. आणि मला नाही वाटत त्याला बघितल्यानंतरही माझं मत बदलेल म्हणून. मत बदलू नको ग, मत बनलंच का? तुम्ही कसला विचार करताय पप्पा? मला तर गंमतच वाटते, तुम्ही एकमेकांना पाहिलं नाही तरी एकमेकांच्या प्रेमात पडलात. हो ना, ह्याचंच तर खरं थ्रिल आहे पप्पा. म्हणजे बघा ना, तो कसा असेल, कसा दिसत असेल, कसे कपडे घालत असेल, या सगळ्या उत्सुकांना मला जाम एक्साइटिंग वाटतात. एक्साइटिंग? इंटरव्ह्यू आहे तुझा. हो, आणि ऐका ना, माझ्यापेक्षा ना त्यालाच जास्त काळजी लागली. बघा ना, मला सारखा ऑल द बेस्टचा मेसेज पाठवतोय. अच्छा, ऑल द बेस्टचा मतलब नोकरीवाली बायको पाहिजे पप्पा. खरंच पहिल्यांदा मला तुझी एक गोष्ट आवडली. हे बघ, जो मुलगा तुला आवडेल त्याच्याशीच तू लग्न कर, अगदी मला न विचारता. पण तो चांगला का वाईट ते मी फायनल करणार. मी प्रेमात पडलीय, लग्न नाही केलंय. ठीक आहे. कम ऑन, मला ऑल द बेस्ट पण नाही करणार, माझा इंटरव्ह्यू आहे ना आज. ऑल द बेस्ट. थँक्स. जा ब्रेकफास्ट कर आधी. हो, ब्रेकफास्ट पण करते आणि देवाच्या पाया पण पडते. नाही नाही, ब्रेकफास्ट कर, देवाच्या पाया पडायचं का नाही ते तू ठरव. पप्पा जरा रागवले होते, एवढ्या वेळ फोनवर चॅट करत होते त्यामुळे बोलू नाही शकले. नो प्रॉब्लेम, माझे बाबा पण असेच खडूस आहेत. माझे बाबा पण असेच खडूस आहेत, पण माझे पप्पा अजिबात खडूस नाही आहेत. हा, how is your mood? How's your mood? Very very bad. अरे ड्राइव करताना एक मूर्ख मुलगा भेटला होता. माझी पण एका मूर्ख मुलीशी गाठ पडली होती. मिस करून कर. काय स्वतः हाक मारते का? मिस करून कर. That's me. Yes, sir. आज मध्ये सॉरी. गुड मॉर्निंग सर, मे आय कम इन? कम इन, कम इन. हेला, ही पण करून कर. सगळ्या करून कर आडनावाच्या मुली माझ्याच नशिबात कशा काय पडतो? आपला राजकुमार एकदम हैराण आहे, कारण ती जी मुलगी आहे हिला ती बहुतेक हीच आहे. आणि समोरासमोर बसून आपण तिला ओळखलं नाही. आता ती बाहेर आली की आपण तिच्याशी बोलायचं असं राजकुमार ठरवतो. पण तवर काय करायचं? नाही, आपल्या राजकुमाराला असे प्रश्न पडत नाहीत, कारण आपला राजकुमार एकदम हुशार आहे. ती पहा समोर बसले शिकार आणि सुरू झाले आपले राजकुमार. जाने वालो जरा होशियार. गुड न्यूज,
आय हॅव डन इट. थँक्स लकी चाम, मिस यू सो मच. मला वाटतं बाकीच्यांचे इंटरव्ह्यू घेण्याची गरज नाही सर. हो, पण बाकीला लोक नाराज व्हायला नकोत. भेटून घ्या सगळ्यांना, जस्ट फॉर्मॅलिटीज. आजही बोलता बोलता मध्येच का थांबते? बाप बरोबर आहे वाटतं. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅट्स. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर अप्रोच अँड नॉलेज. थँक्यू सर. चलो, थँक्यू सो मच. अभिषेक चौधरी. येस. या. हाय. हाय अण्णा. अण्णा आतमध्ये. येस सर. आतमध्ये आतमध्ये. हे ना इंटरव्ह्यू घेणार आहे. हां दिवान साहेब. आय विल सी यू सून. बाय. काय बोलला ग? थँक्यू सर. महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव काय? तो आपला तो काय, एक मिनिट सर, तोंडावर नाव आहे. आता काल परवा विषय निघाला होता त्याचा. ते कळ. विजय तेंडुलकर हे सचिन तेंडुलकरचे कोण? कमॉन सर, किती सोपा प्रश्न विचारताय. वडील ऑफकोर्स. आणि मला हेही माहिती आहे की वर्ल्ड कप चालू असताना त्यांचं निधन झालं, त्यामुळे. अरे गाढवा, सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं नाव रमेश तेंडुलकर. कवी होते, साहित्यिक होते. आणि विजय तेंडुलकर मोठे नाटककार, साहित्यिक. हो का? माहिती आहे म्हणे. एवढं पण माहित नाही तुला? सर खरं सांगू का, मला नाही नाटक वगैरे काय माहिती नाही. मला सिनेमाबद्दल खूप माहिती. म्हणजे तुम्ही सिनेमाबद्दल काही विचारू शकता, मला खूप नॉलेज आहे मला त्याचं. हे कोण आहे? सर मी तुम्हाला सांगितलं ना, राजकारणाबद्दल नाही माहिती मला फारसं काही. बघताय ना, दादासाहेब फाळक्यांचा फोटो आहे हा. मो 100 वर्षापूर्वी ज्यांनी पहिला चित्रपट बनवला ते. कळलं? सिनेमा करतोय. ओ हे का ते? हेच ते. मोठी व्यक्ती होती. हे काय ते? सर काय? सॉरी सर. सर मी एक प्रेझेंटेशन बनवलंय. वेळ नाही माझ्याकडे. सर बघून घ्या ना सर. हे बघा, आजपर्यंत तुम्ही पाहिली नसेल अशी बातमी आहे माझ्याकडे. तुम्ही बघाच सर. अहो हे प्रेझेंटेशन पाहिलं ना तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. माझं आयुष्य? येस सर. दिवान साहेब म्हणजे एक नंबरचा कंजूस माणूस. दूध वाल्यापासून ते हॉटेल वाल्यापर्यंत कुणाचेच पैसे येत नाही. टीव्हीवर पत्रकार आहे म्हणून कपडे बसवतो. अहो लोकांचे पैसे देत नाही तर नाही, पण लोकांचे पैसे खातो तो माणूस. मला म्हणाला तुला टीव्हीवर आणतो. मोलकर्णीचे कसे काय हाल होतात काय बाय प्रश्न विचारले त्याने. 5 मिनिटं टीव्हीवर दाखवला आणि 6 महिने फुकटचं काम करून घेतलं माझ्याकडून. बायको होती त्याला पण सोडून गेली. बायको का सोडून गेली माहीत नाही. मला डाऊट आहे, संसार करायचे पण पैसे घेतले असेल मेल्यानं. सर असं ना, माझ्याकडे अजून 2 व्हिडिओज आहेत. अजून 2? एक ती रिपोर्टर नेहा, ती का सोडून गेली ते. नेहाचा व्हिडिओ आहे तुझ्याकडे? हो सर, बघायचा तुम्हाला तो. नाही नको, माहिती माहिती मला. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. असा जरी युवा असा हे पाहिजे. आजपासून तू जॉईन जॉईन करू शकतो. रिअली सर? येस येस. हे बंद कर पहिलं. थँक्यू सर. सर थँक्स अ लॉट. ओके. असू दे इथे. सर माझा अपॉइंटमेंट लेटर आहे. असं कसं करू शकतात ते पप्पा? त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं ना. अगं हो, पण दिस इज चीटिंग या गॉड डॅम इट. आय हेट दिस. ओके हिरा, मी बोलतो दिवानशी, तू काही काळजी करू नकोस. काही 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 कोणाशी बोलायची गरज नाहीये पप्पा. मी ठेवते आता फोन. हॅलो. हां बाबा, आरतीची तयारी करून ठेवा. का? म्हणाला होतात ना तुम्ही, नोकरी मिळाली तर आरती करू. मिळाली नोकरी. ताजी बातमी चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून सिलेक्ट झालोय मी. काय करा करा, तयारी करा, पोचतोच मी. हा बरं ठीक आहे, ये तू. काय हो, काय झालं? एवढे गंभीर का झालात? कुणाचा फोन होता? काय आता आपलाच मुलगा म्हणून काही बोलायचं नाही, पण हल्ली काय कोणालाही कुठेही सिलेक्ट करतात. अभि सिलेक्ट झालं, नोकरी मिळाली त्याला. अगं बाई, माझ्या आबीला नोकरी मिळाली का? बरं झालं ग बाई. काय हो,
आपल्या पोरांनी त्याचं कर्तृत्व एवढं सिद्ध करून दाखवलं पण तुम्हाला त्याचं काही कौतुक नाही? तुला आहे ना, मग आरतीची तयारी करा, चला. करणारच. आजचा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुम्ही दोघ जण नेहमी गोंधळ घालता. हो सर, व्हायला पाहिजे, पण पांडे सतत काहीतरी गोंधळ घालत असतो. हॅलो, जबाबदार आहे. ताजी बातमी टीव्ही वर पोर दृष्ट नको लागायला. चॅनल ना. बोला बोला, तुम्ही ना बिंदास बोला बाबा. काय तुम्ही जे काय बोलता ना ते आपण फक्त घरातले ऐकतो, पण मी जेव्हा बोलले ना तेव्हा अख्खं जग ऐकणार आहे, अख्खं जग. नाही, मलाही मनापासून तसंच वाटत रे, पण बुद्धी विश्वास ठेवायला तयार होत नाही ना, काय करू बाबा. हे काय आता, निदान आजच्या दिवशी तरी नीट बोला ना त्याच्याशी. बघ ना, उठ सुठ असं टोचून बोलत असतात. जाऊ दे रे, तू चल आतमध्ये, हे असंच बोलत राहतील. ये या साहेब, या ये बाळा, घे घे, तुझं आधी तोंड गोड करते. बरं, मला एक सांग, तुझ्या तसं त्यांनी काय पाहिलं की जे गेल्या 25 वर्षात मला दिसलं नाही? हे का तुमचं चांगलं बोलणं, एवढंच तुम्हाला बोलायचं होतं का? नाही नाही, मला भरपूर बोलायचं आहे, पण आधी या प्रश्नाचं उत्तर तर मिळू दे. समोरच्याचं टॅलेंट ओळखायला ना माणसाचं मन मोठं असावं लागतं. आता तुमचं मन मोठं नाहीये, त्याला आपण तरी काय करणार. पण या जगात बरीच अशी माणसं आहेत ज्यांचं मन खूप मोठं आहे. पण तुला सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी त्यांचं मन कसं काय मोठं केलं, त्यासाठी तू त्यांना काही पैसे वगैरे दिलेस का? नाही, पण तसं नसेल, कारण त्यांना पैसे देण्यासाठी आधी तुझ्याकडे पैसे हवे. म्हणूनच मला एक संशय, तू घरातली एखादी मौल्यवान वस्तू विकली बिकली नाहीयेस ना? ओ बाबा ओ, आई मानलं तुला, इतकी वर्ष कसा संसार केलास या माणसा बरोबर. हॅलो अभिषेक, तू ताबडतोब त्या आधार हॉस्पिटलमध्ये जा. इरा कुरुंदकर नावाच्या मुलीचा अपघात झालाय, तिची काय कंडिशन आहे दर अर्ध्या तासाने मला कळवायचं, कळलं का तुला? सर सर, नाव काय म्हणाला? इरा कुरुंदकर. डॉक्टरांना फोन दे. नाही सर, मी हॉस्पिटलमध्ये नाहीये, जरा बाहेर आलो होतो. का? ते इराला ब्लडची गरज आहे म्हणून ब्लड बँक मध्ये आलो. ते काम तुला कोणी सांगितलं? नाही सर, कोणी सांगितलं नाहीये, पण म्हटलं तेवढीच त्यांना मदत होईल. त्यांना तुझ्या मदतीची गरज नाहीये, कळलं का? मी सांगितलेलं काम तेवढं करायचं, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं. सर असं काय करताय, त्याच्या आयुष्याचा प्रश्न. अरे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, कळलं का तुला? जास्त शहाणपणा करू नकोस, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मूर्खा, तुझ्यामुळे भोगायला लागतं मला सगळं, कळलं ना? तिला सिलेक्ट केलं असतानाही तुझ्यामुळे मला तिला रिजेक्ट करावं लागलं, आणि त्या रागाच्या भरात तिनं गाडी चालवून तो ऍक्सिडेंट. तूच कारणीभूत, लक्षात ठेव, कळलं? म्हणून स्वतःचं डोकं चालू नको, माझं डोकं जास्त खाऊ नकोस. हा, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे माझं.
हे बघा सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाईल. डोंट वरी डॉक्टर. डॉक्टर यू सी वी विल डू अवर बेस्ट. काय काय झालंय ते? काय ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीये. ब्रेन हॅमरेज झालंय ना. काय ऑपरेशन तर करावंच लागणार आहे. ते ब्लड क्लॉट्सचा जोपर्यंत ब्रेनमध्ये जे क्लॉट्स आहेत ना त्याचा अंदाजा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशन करू शकत नाही. करूया. होईल होईल. नाही नाही तुम्ही कुठे निघाला? मी घरी चाललोय. कशाला? नाही नाही इथे हॉस्पिटलमध्ये माझी पोरगी इकडे बेशुद्ध पडली आणि तुम्ही घरी कशाला जाताय? तुमचं म्हणणं असं आहे की मी घरी जायचंच नाही का? जेवायचंच आहे ना. घरी जाऊन आणतो ना मी. काय पाहिजे ते आणतो डॉक्टर. तुम्ही प्लीज घरी जाऊ नका. वेळेपण करू नका. मला घरी काम आहे. घरी काय काम आहे डॉक्टरचं? इथं हॉस्पिटलमध्ये काम असतं. माझ्या पोरगेला इथं काय? अरे माझ्या घरी फंक्शन आहे. वास्तुशांतीची पूजा घातली आहे. अरे पण माणूस जिवंत नसेल तर वास्तूला काय किंमत आहे? नाही नाही डॉक्टर प्लीज. अरे तुमची वास्तुशांती गेली चुलीत. इथं माझी मुलगी शुद्धी. आधी माझी मुलगी शुद्धीत आली पाहिजे. तिला जर असं सोडून हॉस्पिटलच्या बाहेर गेलास ना तर तुला तुझ्या हॉस्पिटलला आग लावेन. अरे पण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर, आपल्या राज्यातील मी बंदुकीचा सगळ्यात मोठा सप्लायर आहे. सगळ्या भारी गन्स आहेत माझ्याकडे. अहो पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? हो मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? पण आता सांगतोच आहे तर लक्षात ठेवा. याचं बघू नका माझ्याकडे. तुम्ही इराकडे लक्ष द्या. बघा ना बघा ना योगायोग बघा ना. आपल्या दोघांचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरण्याशी संबंधित आहे आणि आपण आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करायला पाहिजे. नाही ऐका तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त इराकडे लक्ष द्या. अच्छा नाही तुम्ही असं करा ही गण ठेवा तुमच्याकडे. घ्या ना घ्या ना. ठेवा ना. खरं ठेवा पण लक्षात ठेवा ही गण तुमच्यासाठीच. हां इराकडे लक्ष द्या. इराकडे लक्ष प्लीज प्लीज. तर जोरदार स्वागत करूया अभिनेत्री दीप्ती देवी यांचं. रोकठोक या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही चित्रपटामध्ये अभिनय कमी आणि गावोगावी नृत्याचे कार्यक्रम जास्त करता. सो त्यात काय वाईट आहे? लोकांना माझा डान्स आवडतो आणि म्हणूनच ते मला बोलवतात. आय लव्ह डान्सिंग. लोक खुश होतात आणि मला प्रतिसाद देतात समोरासमोर. आणि एका कलावंतासाठी हा प्रतिसाद खूप इम्पॉर्टंट आहे. वा वा. पण या अशा कमी कपड्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर नृत्य करता असे कमी कपडे तुम्ही घातले, घरचे तुम्हाला काय बोलत? तुम्हाला विचारतात? नाही तुम्हाला विचारतात का? म्हणजे तुम्ही जे स्टुडिओमध्ये रोज अशी बडबड करता, चित्रविचित्र प्रश्न विचारतात, घरचे तुम्हाला असं विचारतात काय हो तुम्ही अशी बडबड करत असता? ही कामाची गरज असते. जशी बडबड करणं ही तुमची गरज आहे तशीच कमी कपडे घालणं ही माझ्या कामाची, माझ्या भूमिकेची, माझ्या प्रोफेशनची गरज आहे. मला असं वाटतं की एक छोटासा ब्रेक घेण्याची आवश्यकता आहे. तर घेऊया एक छोटासा ब्रेक. तर पाहत राहा रोक ठोक. ए मुली, अगं मला तरी थोडा वेळ बघू. पाय जवळ घेऊन बस ना तू. तुला दिसत नाही का? आणि काय रे सकाळी कुठे गेलेलास न सांगता? हे बघा मी मला एक कर्ज आहे. हो बाबा हे बघा माझा आता मूड खूप खराब आहे. तुम्ही उगाच माझ्याशी काही बोलू नका. अरे पण माझा विश्वासच बसत नाही रे. म्हणजे
एक मेला काय असतं असं विचारलं की तू म्हणतोस की ड्रायडे असतो. आता असं सांगणार तू, तुला सिलेक्शन होईलच कसं रे? हो बाबा, सांगितलं ना मी, मला माझ्या टॅलेंटमुळे सिलेक्ट केलं त्यांनी. टॅलेंट? टॅलेंटमुळे नाही पण. अरे पण काय, आणि तिकडे काय? नाही पण बाबा, आपण आपण बोलू ना नंतर. हा नंतर बोलू ना या विषयावर. ओके ठीक आहे. ए तो रिमोट दे इकडे माझ्याकडे, मला बघू दे. आण पाय मागे गे. कुठे काय? अरे डॉक्टर, डॉक्टर एक मिनिट, एक मिनिट डॉक्टर. तुम्ही माझी कंप्लेंट का केलीत पोलीस स्टेशनमध्ये? काय आहे उपयोग काय आहे? म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन मलाच बंदूक दाखवणार? माझा तसा हेतू नव्हता. मी काय धमकी म्हणून तुम्हाला बंदूक दाखवली नव्हती. मी असंच तुम्हाला माझी पोरगी खूप लाडकी आहे. अहो सगळ्यांनाच आपली मुलं लाडकी असतात, म्हणून कोणी काही बंदूक नाही दाखवत. नाही नाही ते काय एवढं विशेष नाही. मला सांगा तुम्ही आता ठरवलंय काय? अजून काय तसं ठरलं नाही आहे, कारण ब्रेन हॅमरेजचा प्रकार आहे ना, म्हणजे स्कल ओपन करण्यापेक्षा काही दुसरं डिवाइस वापरून ते ब्लड क्लॉट आपण काढू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी मी दुसऱ्या न्यूरोसर्जनशी डिस्कस केल्या आणि त्यांचं हेच मत आहे की वी हॅव टू वेट. आपल्याला वेट करायला हवं. दवाखान्यात येऊन पण वेट करायची? मग डॉक्टरची हॉस्पिटलची गरज काय? घरी नाही का वेट करू शकत? अहो करून कर, मी काहीच प्रयत्न करत नाही असं का तुम्हाला म्हणायचं आहे? अहो मी आपल्या परीने सगळं काही करतोय. ही केस क्रिटिकल आहे, यु नो क्रिटिकल. अरे पण मग एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवा ना. तुम्ही कशाला प्रयत्न करता? तुम्ही का माझ्या मुलीच्या जीवाशी खेळताय? अरे या हॉस्पिटलचा मी सिनियर आणि एफिशियंट डॉक्टर आहे. जर मी स्कल ओपन करून ऑपरेशन केलं आणि मेंदूला जर काही अशी दुखापत झाली की ज्यामुळे ती आंधळी होईल, लुळी पांगळी होईल, आरक्षण मिळायला पाहिजे. पण जर महिला पुरुषांप्रमाणे घोटाळ्यात आरोपी म्हणून अटक होत आहेत. आजकाल महिला केवळ सत्तेसाठी कुठल्याही पक्षाबरोबर जायला मागे पुढे पाहत नाहीत. हे जर महिला आरक्षणाचं फळ असेल तर काय फायदा? निदान भ्रष्टाचार, गुन्हेगारी यासारख्या क्षेत्रात महिलांनी पुरुषांची बरोबरी करू नये. मी इरा कुरुंदकर, मसाला टीव्ही, मुंबई. हो ये कॉफी पी, कॉफी पी. चला 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 चला. वा वा वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. पण लोक काय म्हणतील माहिती का? एक स्त्री स्त्रियांच्या विरुद्ध बोलते म्हणून. पण स्त्री आणि पुरुष हा मुद्दा महत्वाचा नाहीये पप्पा. महत्वाचं आहे की जी अपेक्षा स्त्रियांकडून आहे ती पूर्ण होतीये का, आणि नसेल तर कोणीतरी बोलायला हवं की नाही. बरोबर आहे. आणि हे काम पुरुषांना कधीच जमणार नाही. मग स्त्रियांविरुद्ध उघडपणे बोलणारे पुरुष आता उरलेच कुठे? त्यामुळे तुझ्यासारख्या मुलीलाच हे काम करावं लागणार आहे. पण पप्पा, हे सगळं मी टीव्हीवर करू शकेन असं खरंच वाटतं का तुम्हाला? नाही. म्हणजे तुझ्या इतकं चांगलं अजून कुणाला जमेल की नाही असं मला वाटतच नाही.
तू एवढा कन्फ्यूज काय आहेस? तू नक्की कोण आहेस? मी इरा. इंटरनेटवर कित्येक तास आपण चॅटिंग करायचो, विसरलास तू? नाही आहे माझ्या लक्षात, पण तू तुझा तर ऍक्सिडेंट झाला ना, तू हॉस्पिटल. ती जुनी गोष्ट झाली रे. आता मी तुझ्या समोर आहे की नाही, तुझ्या जवळ. पण तू इथे कशी आणि तू अशी कुठे कशी काय येऊ शकतेस? अरे इंटरनेटवर तू पण नाही का सरळ माझ्या घरी यायचास, म्हणायचास आता मी तुझ्या समोर आहे, तुझ्या डोळ्यात बघतोय. हे पण ते सगळं इमॅजिनेशन होत, खरं नव्हतं ते ना. पण आपण ते एवढ्या वेळा इमॅजिन करायचो ना की आपल्या नकळत ना आपण ते खरं मानून चालत होतो. अभिषेक एकमेकांची वाट पाहत होतो, एकमेकांना मिस करत होतो. ते खरं आहे ना अभि? हो हो. ते पण तू आत आलीस तर बाहेर आई बाबांनी पाहिलं असेल तुला तर काय वाटेल त्यांना? आणि मी खिडकीतून आले. तुला एक सांग, मला ना तू खूप आवडतेस. मी नेहमी तुझे स्वप्न बघतो आणि असं वाटत की स्वप्न विरलाच्या कुठला शी. तू हॅलो हॅलो ए वन क्वेश्चन, तू रात्रभर इथेच झोपणारस? हो, मला ते हॉस्पिटल मध्ये झोपायचा कंटाळा आलाय, इट्स सो बोरिंग. हो पण मग काय? आई बाबांना कळलं तर प्रॉब्लेम होईल ना, तर मी कुठं झोपू मग? तू होपलेस आहेस, तू ना फक्त स्वप्न बघू शकतोस. इंटरनेट मुळे तुझ्यातला पुरुष आता फक्त स्वप्न बघण्यापुरता राहिलेला आहे, तुझ्यात पुरुषार्थ उरलेलाच नाहीये. ए नाही नाही असं नाही, आजही मी ना हे म्हणजे मी इथं झोपलं तर चालेल? ए तुम्हाला कन्फ्यूज का करतेस? मी झोप आता. हो काय फेसबुक वर प्रेम करणं एकदम इझी किंवा एकदम सोपं असते, एक मेसेज पाठवायचं किंवा फक्त, आणि मनातल्या मनात एकदम खुश व्हायचं, हॅपी व्हायचं किंवा. पण हे मनातले भूत जेव्हा मानगुटीवर बसते तेव्हा खऱ्या अर्थाने कळते किंवा लव चीज काय. तिथं स्टार्टिंग किंवा सुरुवात, अजून तर अभिला प्रेमात पडायचं. मी मुद्दामहून तुझ्याशी एकट्याशी बोलायला आलोय. खरंच ही नोकरी तू कुठलीही लाच न देता, कुठलाही वशिला न लावता मिळवली असेल ना, तर आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय एम युअर फादर. हे बघ, तू रिपोर्टर कसा झालास यापेक्षा एवढ्या मोठ्या चॅनलचा रिपोर्टर आहेस याचा मला अभिमान आहे. बाबा ओ बाबा, तुम्ही ऐका आधी, दार उघडा बाबा. बाबा बाबा काय झालं? बाबा 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 म्हणजे तुला रडायला काय झालं? अरे मी तू केवढा जोर जोरात ओरडतेस, काय झालं? आई बाबा बाथरूम मध्ये गेलेत आणि दारच उघडत नाहीयेत बाबा. अरे गेले असतील ते बाथरूम मध्ये, मग काय बिघडलं?
अरे मी आंघोळीला गेले होते म्हणून ते तुझ्या बाथरूम मध्ये गेले. त्यांना 20 मिनिटं लागतात, त्यांची सवय ही आहे, तुला माहित नाही का? 20 मिनिटं? हा. नाही नाही आई, अगं ते एकटे नाही येतात. कसं सांगू मी तुला? बाबा तुम्ही हसता काय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? बाजूला वाव. काय रे अभि? अरे तुम्ही एकटेच ते. मग तुला काय वाटलं? अरे एकतर तू एवढं मोठ्याने ओरडलास की मला वाटलं आज कोणी चोर बीर लपलाय की काय म्हणून पाहायला गेलो. हो बाबा ते जाऊ द्या, पण ती कुठे गेली? ती आली होती ना टॉवेल गुंडाळून. तुम्ही आत गेला तेव्हा होती ना ती? अरे काय हो, काय लपवता तुम्ही माझ्यापासून? कोण होती? मला बघू दे, बाजूला. कोण आहे? तू राहू दे, काही नको करू. तू आई, तू बाहेर आहे ना? नाही रे, कुणी नाही आतमध्ये. आई अगं होती ना ती टॉवेल गुंडाळून गेली होती ना आत. नाही रे बाळा, कुणी. अरे असं काय करताय, विश्वास ठेवा ना माझ्यावर. नाही रे राजा, कुणी नाही आतमध्ये. अरे आत पेंट से करेल ना रे सगळं बरोबर. करेल म्हणजे काय? पहिल्या 5 स्टॉप न्यूरो सर्जन पैकी आहे. तू काळजी करू नको, अतिशय ब्रिलियंट माणूस आहे, डोंट वरी. ब्रिलियंट माणसांचा पण भरोसा नाही आजकाल. आता आपला किती मोठा विद्वान माणूस इकॉनॉमिक्स मधला, पण महागाई किती वाढते, काय आहे उपयोग त्याचा? तुला सांगतो दिवान, आपल्याकडे खरे विद्वान फार कमी आहेत, आपल्याकडे नोकरच जास्त बनतात. आपला प्रॉब्लेम काय माहितीये? आपण बिल गेट्स नाही बनवत, बिल गेट्सच्या कंपनीत काम करणारे विद्वान नोकर बनवतो. आता हा हा पेंट्स एवढा ब्रिलियंट आहे, मग कशाला हॉस्पिटलमध्ये मेकॅनिक सारखे 30-30 ऑपरेशन करत बसलाय? एखाद्या प्रयोगशाळेत बसून कोमावरचा जालिम उपाय का नाही शोधून काढत? कशाला कोंडून ठेवले माझ्या पोरीला इतके दिवस हॉस्पिटलमध्ये? तुम्हाला सांग, तुझ्या दुकानामध्ये एक तरी भारतीय पद्धतीचे बंदूक आहे का रे? ही जर्मन मेड, कुठे चायना मेड? तुला असं वाटत कधी की आपण अशी एखादी बंदूक तयार करावी जी परदेशी बंदुकीच्या थोडीच तोड असेल? तुला ना लोकांना नावं ठेवायचा रोग लागलाय, हे मीडियावाल्याचे तर डॉक्टराचे. तू कसं आहेस? खर तर तुझा रोग लोकांना रोग वाटत नाही, कारण या देशातले 90% लोक तुझ्यासारखे.
खोरा जरी टच केला ना का तिच्या काळजा मध्ये गुरगुरत आहे. आपला राजकुमार तिच्या प्यारमा मध्ये पडला. ही तर त्याच्या प्यारमाची एकदम स्टार्टिंग आहे. नाही पण पाहिल्याने आयुष्यामध्ये काहीतरी चांगला काम केला हे त्याला पण कळला. पण तरी सुद्धा थोडासा तो कन्फ्यूज आहे. त्याला जो बास होतो ना त्याच्यामुळे तो गोंधळून गेलाय. ए जुनापुराना कपरेवाले, अरे मी तो वॉर्मॉय. खूप लागला का रे पप्पांचा हात? तू का छळतेस मला? अरे मी मी कुठे छळते तुला? उलट मला जी नोकरी हवी होती ती तू चीटिंग करून मिळवलीस. माझ्या हक्काच्या जागी तुला काम करताना बघून माझा किती छळ होत असेल याची कल्पना आहे तुला? खरंच एकदा विचार स्वतःच्या मनाला, तू रिपोर्टर बनण्याच्या लायकीचा तरी आहेस का? घाणेरडं काम करून नोकरी मिळवलीस तू, तू तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटत? निर्लज्ज कुठला, असा कसा रे तू? शी मला आभी बद्दल जे जे काही सांगितलंस ना ते ऐकून मला त्याची खूप काळजी लागून राहिले ग. बघितलं लागली ना कुणाची तरी नजर माझ्या पोराला? तोंडाला येईल ते बोलू नकोस. अग काहीही कुणाला नजर वगैरे लागली नाहीये. आणि ये मेघना, घरामध्ये ना जेवढे असतील नसतील तेवढे सगळे स्प्रे आण आणि मार. 2 लिटर गोमूत्र ओतलंय घरामध्ये. 4 थेंब शिंपडले तर एवढे नाकाला झोमले का तुमच्या? मला मुळामध्ये एक सांग, तुला कोणी सांगितलं की गोमूत्र घरामध्ये शिंपडलं की संकट पलटात? तसंच असेल ना, लोकांनी सगळ्या गायी भरल्या असताना गच्चीमध्ये तर आयतं गोमूत्र घरावर शिंपडलं गेलं असतं, सगळी संकट पसार. आणि तसंच असेल ना तर सीमेवरती जवानांना बंदुका कशाला द्यायच्या? गोमूत्र द्यायचं. आला पाकिस्तानी, हे गोमूत्र. पोलिसांचंही तेच. आला अतिरेकी, हे गोमूत्र. काय बाबा, काय बोलताय तुम्ही? हे दादाचे काय हाल चालू आहेत आणि तुम्ही हे असं बोलताय? बघ ना, यांना ना कशाची काळजीच नाही. मी तुला सांगते मेघना, माझ्या अभिला ना नक्की कोणाची तरी नजर लागलीच ग. आपण ना एकदा त्याला पेटी बाबांकडे घेऊन जाऊया. हा एक मिनिट, एक मिनिट, त्या पेटी बाबाला आधी माझ्याकडे पाठव. आपल्याच उदबत्तीचा अंगारा तो आपल्याला देतो आणि त्याच्यावर पैसे घेतो का तो? या अशा लोकांना ना भर चौकाभर फटके मारायला पाहिजे, दुसरं काही नाही. हे असंच बोलायला हवं होतं का? मग संकटात येणार नाहीत बाबा? बाबा मी काय म्हणते, आपण ना दादाला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. त्याची काही गरज नाहीये, त्याला ना थोडासा मानसिक धक्का बसलाय. अहो, म्हणजे आपली पात्रता नसताना एवढ्या मोठ्या चॅनल वरती आपल्याला रिपोर्टर म्हणून कसं काय निवडलं गेलं यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये ना, म्हणून सगळा गोळ आहे. रिलॅक्स. कधी कधी ओल्ड स्ट्रेसमुळे किंवा भीतीमुळे माणसाला होणारे भास खरे वाटू लागतात, पण त्याची चिंता करायचं कारण नाही. ते आपल्या मनाचे खेळ असतात. आपण सुरू करतो, आपण संपवतो. हा आपण कधी वेळ जातो, कधी लवकर संपतात. गेट इट? येस डॉक्टर. म्हणजे तुम्ही म्हणताय कदाचित तसंच असेल आता काय, की म्हणजे झोप झाली नसेल म्हणून होत असेल हा त्रास. ठीक आहे मिस्टर अभी, तुम्हाला जास्त ओवर स्ट्रेस वाटलं तर भेटायला या. ओके ओके डॉक्टर, थँक्स. Oh,
काय माहितीये का, अभिषेकचा जन्म व्हायच्या एक आठवडा आधीच ती गेली. तिची खूप इच्छा होती हो पंटूला बघायची. तुझ्या आजीला वेळ लागला होता हो, म्हणजे पंटू बघायला ती आपल्या बाथरूम मधून अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली. काय बोलताय तुम्ही, तुम्ही आपलं तुमचं काम सुरू करा. काम झालेलं आहे. त्या भूताला मी या पेटीमध्ये बंद केलेलं आहे. बघू भंग असं नको, मस्करी करायची नाही, नाहीतर हे भूत पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा सगळ्यांना त्रास देईल. त्या पेटी बाबा. एक गोष्ट धड करत नाहीयेस तू, जिथे जातोस तिथे घोळ घालतोयस. यापुढे एक जरी चूक केलीस तर मला परत तोंड दाखवायला यायचं नाही, कळलं तुला? सर आय एम सॉरी सर, आय अश्योर यू सर, माझ्याकडून पुन्हा चूक नाही होणार. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मला त्या हॉस्पिटलमध्ये नका ना पाठवू सर. तिकडे गेलो ना की काहीतरी होतं मला. काहीतरी होतंय म्हणजे काय होतंय तुला? म्हणजे सर मी सांगू शकत नाही मला काय होतं, पण होतं काहीतरी. म्हणजे अचानक काही होतं माझ्याकडून, काहीतरी बोलायला लाग. अरे यार आली का इथे पण तू? हे बघा सर, आता पण आली इथे मला त्रास द्यायला. अगं जा ना बाबा तू. बोल. अरे तू का आली असे? जा ना उगाच, खूपच नको त्रास देऊस मला. जागेवर राहा ना. ए अभि, अभि, अरे काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? ए डोकं माझं नाही, तुझं फिरलंय. माझ्यासारख्या माणसाला रिपोर्टर ठेवताना अक्कल काय शेड खायला गेली होती? अरे कसला कसला एडिटर आहेस तू? हा लोकांच्या आयुष्याबद्दल काहीतरी भलतं सलतं बोलून त्यांना त्रास देतोस. अवॉर्ड फंक्शन मध्ये त्या बिझनेसमॅनच्या बायकोला चिमटा काढला होता. ती म्हणाली कम्प्लेन करते, तर तिला म्हणालास नको नको कम्प्लेन नको करूस. हातापाय पडलास, रडलास तिच्या समोर. काय काय तिकडे काय बघतोस, तिकडे काय बघतोस? माझ्याकडे बघ, ती दातांची डॉक्टर आवडते म्हणून आठवड्यातून एकदा तरी त्या डेंटिस्टकडे दात दुखतो म्हणून जातोस ना. लाज नाही वाटत का तुला? त्याच्याकडे काय बघतोस? या पांडेची बायको तुझ्याकडे तक्रार घेऊन आली होती त्याची. तर काय सांगितलंस तिला? मला भविष्य सांगता येतं असं सांगून हातात हात घेऊन बसला होतास ना अर्धा तास. बोल रे आता. काय मूर्खासारखा बरळतोयस तू? हा काय डोकं पिकं फिरलं काय तुझं? सर हा तुम्ही माझ्या बायकोचा हात हातात घेतलात? तिच्या हातात काय जादू आहे तुम्हाला म्हणजे? तिचं पार्लर आहे, खूप डिमांड आहे, पण अगोदर तिच्या पार्लरला डिमांड नव्हतं, ग्राहक येत नव्हतं, म्हणून ती माझ्यावर फेशियल करत होती. काय फेशियल? मी आयब्रो सुद्धा करून घेतलेत बघा, माझ्या आयब्रो धनुष्य म्हणासारखे आहेत. इतके मी कष्ट घेतले तुमच्या विषयी, मी नेहमी तिला सांगायचो सर माझ्या मोठ्या भावासारखी आहे. आणि ती घरचं भांडण घेऊन विश्वास तुमच्याकडे आली आणि तुम्ही विश्वास 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 काय विश्वास होते मूर्ख माणसाच्या बोलण्यात? काय रे आज काय केलं मी? उगाच काहीतरी खोटं बोलतोय. मी काय बोललो सर? म्हणजे ह्याने माझ्या बायकोचा हात हातात घेतला नव्हता? आवड आहे नो सर. आणि सर असं काहीतरी करतील असं तुम्हाला वाटलंच कसं? ह्याला दवाखान्यात घेऊन जा रे आधी. ए चल चल चल. सर मी जाऊन आलो दवाखान्यात, डॉक्टरांनी सांगितलं मला काही नाही झालंय. सर काय झालं सर, असं का बघताय माझ्याकडे? नाही मी संभ्रमात पडलोय, तू वेडायस की मी वेडा झालोय? हो सर असं काय बोलताय, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. आणि तसंही सर माझा ना बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर विश्वास आहे. सर मी काय करू शकतो हे मी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये दाखवलंच ना. अरे कोण शहाणा माणूस तुझ्या अशा वागण्यावर विश्वास ठेवेल? नो 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 नॉट एट ऑल. काय पांडे कसं काय? आता सर होतं असतं कधी कधी. आता परवाच माझ्या बायकोची गोष्ट घ्या ना. काय ती मला म्हणाली की माझ्या अंगाला चॉकलेट लाव. काय लाव? चॉकलेट चॉकलेट लाव. मी म्हटलं अगं कपडे खराब होतील, तर शिव द्यायला लागली, जोर जोर शिव द्यायला लागली. काय म्हणाली तुला? हलका कुत्र्या खरता शिव द्यायला पाहिजे तुला. एक नमुना असा आणि दुसरा असा. बायक बायक पुन्हा जर का तुझ्या बायकोचा विषय काढला ना, ऑइल इथे का जड वस्तू मिळते का रे, दगड डोक्यात घाल मी तुझ्या. सॉरी सॉरी सर मी निघू. कुठं? कुठंही जायचं नाही, फील्डवर जाण्याची गरज नाही तुला, कळलं? स्टुडिओ सांभाळ, इनाव शो कर छोटे छोटे. सर मी आणखीन बाहेर जाऊन चॅनलची लाज घालू नकोस, कळलं तुला? गेट लॉस्ट. आजची नारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात अनेक वर्किंग वुमेन. तर सगळ्यात आधी ऑफिसमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल कोण बोलणार आहे?
माझा बॉस मला मुद्दामून संध्याकाळी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून घेतो आणि नको त्या चुकीच्या गोष्टी सांगत असतो. अहो पण तुम्ही हे सगळं टीव्हीवर सांगताय, भीती नाही वाटत तुम्हाला नोकरी झाली याची? अजिबात नाही. माझ्या बॉसला मराठी कळतच नाही. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या सर्व बायकांनी मिळून माझ्या बॉसला उलटा टांगून मारला पाहिजे. क्या बात आहे. अजून कुणाला काय बोलायचं? विचार ना प्रश्न. दे ना मला पण माईक. अरे मी कधीपासून विचारते. लढायला काय झालं तुला? एकतर माझ्या घरी आली होतीस ना तू, घरी सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये आलीस, माझ्या बेडवर होतीस, रात्रभर बेडवर होतीस, मला झोपूही दिलं नाहीस, आणि आता इथे का आलीस तू? तुला काहीच कसं वाटत नाही? माझा बाबा होते, टॉवेल गुंडावून आलीस ना तू माझ्या समोर. तुझ्यामुळे बाबांच्यात आणि माझ्यात गैरसमज झाला. अरे जात चालते वा तुम्ही. हे काय बोलतोस तू? जरा ह्याला इंगा दाखवूया. डॉक्टर एक मिनिट. एक सेकंड. डॉक्टर, वॉर्ड नंबर 107 मधल्या पेशंटचा 7 लाखाचा चेक पास झाला आहे. बॉडी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायची होती. पेपर वर्क वगैरे क्लिअर आहे, फक्त तुमची सही हवी. हा कुठे दे? हा द्या त्यांना दे. थँक्यू डॉक्टर. एक मिनिट आणि एक मिनिट. छान आहे ना तुमचा व्यवसाय? पेशंटला ऍडमिट करायचे पैसे, तपासायचे पैसे, ऑपरेशनचे पैसे, आणि पेशंट बरा झाला तरी पैसे, पेशंट मेला तरी पैसे. तुमच्या व्यवसायात पैसेच पैसे आहेत नाही? कुरुंदकर, आमचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरणाशी निगडित आहे. कोणाचा नसतो? शेतकऱ्याचा नसतो. पण दुष्काळामुळे शेतात ज्वारी बाजरी आलीच नाही तर तो काय आपल्याला पैसे मागायला येतो का? आणि ज्वारी बाजरी ही माणसाच्या जगण्या मरण्याशी संबंधित नाही का? औसाधी गॅरेजवाल्याची गाडी नीट झाली नाही तर तुम्ही काय त्याला पैसे देता का? लॉटरीचं तिकीट लागलं नाही तर लॉटरीवाल्याकडून तुम्ही पैसे परत घेता का? एखाद्या भोंदू बाबाचा आशीर्वाद फळला नाही तर त्याची दक्षिणा परत घेता का? तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही झाल्या तर गव्हर्नमेंटला दिलेला टॅक्स परत घेता का? हां, पण डॉक्टरची एखाद केस पण बिघडली तर त्याची कॉलर पकडणार. त्याने 1000 केस चांगल्या केल्या असतील तरी त्याचं श्रेय त्याला नाही. अहो, माणूस म्हणजे काय मशीन नाहीये की कुठलाही स्पेअर पार्ट बदला आणि ठीक करा. आणि तुमच्या मुलीचा प्रश्न मेंदूशी निगडित आहे. अख्ख्या जगात आजपर्यंत कुणीही आपला मेंदू 10% जास्त वापरलेला नाही आहे. आणि तुमच्या मुलीचा मेंदू 100% दुरुस्त व्हावा असा तुमचा आग्रह. आम्ही प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट. पण प्लीज आमच्या प्रोफेशनला शिव्या देऊ नका प्लीज. मला काय होतं कळत नाही डॉक्टर, पण आय एम व्हेरी सॉरी. मला इट्स ओके, मी समजू शकतो. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या मुलीला मी शुद्धीवर आणेन. थँक्स, रिअली थँक्स. इट्स ओके. बाबा, मला ऋतिक रोशनशी लग्न करायचंय. अरे पण तो असा भेटत नाही कोणाला. पण सगळ्यांना भेटतो, टीव्हीवर दाखवतात. अरे टीव्हीवर? तुझी एक्झाम झाली की मी तुझी गाठ घालून देतो, ठीक आहे? नाही, आताच. अरे पण तुझ्यासाठी मी फेअर हिरो ठरला होता, संजय नार्वेकरला मी फायनल केला होता. नाही, मला ऋतिक रोशनच पाहिजे. अच्छा, लव फोन? हां, मी त्याला फोन लावतो. ऋत्विक रोशन. हॅलो ऋत्विया, ऋत्विक रोशनच ना? हां, मेरी बेटी हिरा तुमसे शादी करना चाहती है, तुम रेडी हो क्या? अच्छा अच्छा, ठीक है ठीक है, ओके बोलता हूँ. अरे नहीं नहीं, इतनी जल्दी शादी नहीं करना है. अभी हीरा छोटी है, फिर वो बड़ी हो जाएगी. तुम भी कोई मिल गया से बाहर आना चाहिए ना, मैच्योर होना चाहिए ना, फिर शादी करते हैं. गाय मत करे यार, फोन रखो. ओके. हो मनाला? हो मनाला ग. तुम्हाला
आनंद नाही झाला? आनंद झाला ग, पण तुमचं लग्न झाल्यानंतर मला तुमच्याबरोबर राहता येणार नाही असं बोलतोय. का? त्याची मम्मी परमिशन देत नाही ना. माझी मम्मी कशी आजारी पडून भूर उडून गेली, तसे त्याच्या मम्मीला आजारी पडून भूर उडून जायला सांगा. इरा, इरा नको त्रास देऊस मला. मला माहिती आहे नकळत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. फक्त एकदा सांगे तू मला ओळखलंस. इरा, मी तुझा शेग वगैरा सांग, तू ओळखलंस ना मला? अगं फेसबुकवर तासन तास चॅट करायचो ना आपण एकमेकांबरोबर. मला माहिती आहे इरा, आपण खूप स्वप्न पाहिलेत एकमेकांबरोबर आणि सगळी स्वप्न अर्धवट राहिलेत फक्त माझ्यामुळे. इरा, ती उरलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. प्लीज उठ ना. चल ठीक आहे, तू मला नाही ओळखलंस ना चालेल. अगं पण हे कसं विसरतेस, तुला बरखादत सारखं एक रिपोर्टर व्हायचं, राजदीप सरदेसाई, निखिल वागळे यांच्यासारखे एक आक्रमक पत्रकार व्हायचं होतं ना तुला. हे बघ इरा, तू म्हणतेस ना मी केपेबल नाही आहे नोकरीसाठी. ठीक आहे, मी स्वतः रिझाईन करतो, मी सोडून देईन नोकरी. अभिषेक, जेव्हा जेव्हा तू इराच्या जवळ गेलायस, तुझा स्पर्श तिला झालाय, तेव्हा तेव्हा तिच्या शरीरात काहीतरी हालचाल झाली. तिनं आपल्या डोळ्यांची उघडझाप केली आणि तुझ्याकडे कुणीतरी ओळखीचं असल्यासारखं पाहिलंय. हा योगायोग आहे की? पण हा योगायोग इराच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. आम्ही तर आशा सोडली होती की इरा कधी शुद्धीवर येऊ शकेल किंवा नाही, पण एवढं मात्र नक्कीच सांगतो की इराला तुझी गरज आहे. तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ तू तिच्यासाठी दे, तिला शुद्धीवर आणण्यासाठी तुझी फार मोठी मदत होणार आहे. प्रेमातली गंमतच निराळी. जेव्हा आपली राजकुमारी आपल्या राजकुमारावर प्रेम करू लागली होती तेव्हा आपल्या राजकुमाराला ते ध्यानातच आलं नाही. आणि आता अस्वस्थ झालाय, शोधतोय तिला, तळमळतोय, पण तिच्या ध्यानातच येत नाही आपल्या राजकुमाराचं प्रेम, कारण ती बेशुद्ध आहे. पण आलं पाहिजे आपल्या राजकुमाराचं प्रेम, राजकुमारीच्या ध्यानात आलं पाहिजे. विठ्ठलानं नक्कीच काहीतरी व्यवस्था करून ठेवली असत. बघू. तुम्ही MBA कधी झालात? MBBS MD. MBBS MD? हा. मला ना तुमचे सगळे सर्टिफिकेट्स चेक करायचे. अरे तुम्ही डॉक्टर आहात का बंधू बाबा? हा काय उपाय झाला का? त्या हराम घराला मी माझ्या मुलीच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही. हे नाही म्हणजे नाही. मी जी गोष्ट करायला सांगतोय ती गोष्ट मेडिकल प्रोफेशन मधला कुठलाही माणूस सांगणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा. काही गोष्टी, काही संवेदी, काही स्पर्श औषधापेक्षाही जास्त काही करतात. आणि हे सगळं आपल्या डोळ्या देखत घडतंय म्हणून मी हा आग्रह करतोय, उगाचच नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.
या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा रोकठोक मध्ये तुमचं एकदा मनापासून स्वागत. आज आपल्याकडे असे पाहुणे आले ज्यांचं म्हणणं आहे की आपण कृष्णाची राधा आहोत, चक्क कृष्णाची राधा, आणि तो एक पुरुष. आपण त्यांना काही प्रश्न विचारणार. मला तुम्हाला असं विचारायचं की हा दावा आजपर्यंत अनेक लोकांनी केलाय, तेव्हा तुमचा दावा हा खरा कशावरून आणि काय पुरावा काय तुमच्याकडे? आज तुम्ही माझ्याकडे पुरावा मागताय, उद्या कृष्णाकडे पुरावा मागाल. अहो पण कृष्ण काय पृथ्वी तलावर येऊन दावा करत नाही मी कृष्ण आहे म्हणून, पण तुम्ही केवळ प्रसिद्धीसाठी ओरडून ओरडून लोकांना सांगताय की मी कृष्णाची राधे होते. हॅलो एक्सक्यूज मी, मला प्रसिद्धीची गरज नाहीये, लोक ओळखतात मला. आणि कुठलाही दावा फक्त राधा असण्याचा करत नाहीये. मी तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुम्ही मागच्या जन्मीचे पेंड्या होता. मला असं वाटतं की तुम्ही बोलण्याचं जे स्वातंत्र्य गैरफायदा घेत. माहिती तुम्हाला, मला माहित होत तू कबूल करणार नाहीये कारण तुला कमीपणाचं वाटत, पण मी तुला चांगली ओळखू नये. किती बडबड करायचं त्यावेळी सुद्धा अशीच बडबड करायचा. जरा कुठे मी आणि कृष्ण अशा महत्वाच्या विषयावर बोलत बसलो की आला मध्ये मध्ये, जरा शांतता म्हणून नाही पेंड्या. तुम्ही सारखं पेंद्या पेंद्या काय म्हणताय? मी खरं तेच बोलते पेंद्या. तुम्ही मला इथे बोलवलं तेव्हा काय सांगितलं? सगळं खरं खरं बोलायचं, तेच करते मी. ओ माय गॉड, एकदा काय ते पोहे दिलेस त्या कृष्णाला, त्यानंतर रोज तू त्याच्याकडनं जिलेबी मागायचास आणि पेंद्या दही दुधाची चोरी करत होतास, तोपर्यंत ठीक होतो. पण एकदा तू माझी कंचुकी चोरून पळून गेलास. काय कंचुकी? काय कंचुकी? कंचुकी कंच कंचुकी माझी कंचुकी तू चोरली, परत दे माझी कंचुकी. का दिलीस माझी कंचुकी तुझ्या बायकोला वापरायला? तुझ्या त्वरित एका ब्रेकची आवश्यकता आहे आपल्यासाठी आणि आपल्या पाहुण्यांसाठी सुद्धा, तेव्हा पाहत राहा रोक ठोक. नाही नाही ब्रेक वगैरे काही नाही, माझी कंचुकी मिळाली. प्लीज प्लीज बस. इरा 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 बघ माझ्याकडे, मी आलोय. विसरलीस? क्रांती करायची आहे ना तुला न्यूज मध्ये. अग मग उठ ना इरा, तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. इरा तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मी तुझ्या बरोबर आहेच. ए इरा उठ ना, बघ तुझा प्रिन्स आलाय, तुझा तुझा शेख वगैरे आलाय. इरा प्लीज बोल काहीतरी. चल उठ प्लीज, चल इरा निग निग. इरा काय मूर्खपणा आहे? इरा उठ, गेट आउट प्लीज प्लीज प्लीज. नाही नाही तू आताच्या बाहेर हो. इरा ऐक माझं. हे तोट इरा, इरा तुझा शेख हवे राब. इरा अग मी तुझा प्रिन्स. इरा इरा प्लीज लुक ऍट मी. इरा 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 डोळे उघड. उठ ना इरा, थांबा. हीरा हीरा अरे बाप परत तोंड दाखवू नकोस इथे, सांगून ठेवतो. चालले
अभिषेक बरी झाली या गोष्टीचा तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झालाय. आता लवकरात लवकर ती बरी होणार आणि तुला पण ओळखेल लवकरच. हो रे. मी काय म्हणत होतो, एकदम चमत्कारच झालाय. आपण मस्त पैकी स्टोरी करू शकतो याच्यावर. माईकनंच डोकं फोडून या गोष्टीला प्रसिद्धी दिलीस तर. मी फक्त तुला सांगायला फोन केला होता की तू वाचलास, नाहीतर मी तुला सोडलाच नसतो. ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो की म्हणजे ती बरी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून माझ्याकडे असणार, त्याबाबतीत काही प्रश्न नाही. डोंट वरी अबाउट इट. घबरे या उपर जर तिला चॅनलमध्येच काम करायचं असेल ना तर तिच्यासाठी मी वेगळं चॅनल काढीन आणि त्यात तुला कामाला ठेवीन. भावनाट चल चल बाय बाय फोन ठेव. काय तोंडाकडे काय बघताय, कामा करा की तिकडं. आय लव्ह यू सो मच. खरं तर मी तुझ्यामुळेच बरी झाली आहे. यू नो व्हॉट, आय वॉन्ट टू मॅरी यू राईट नाव. अरे खरंच मी आता नाही जगू शकत तुझ्याशिवाय. खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर. ही तर माझ्यासारखीच फ्लर्ट नाही. सतत माझ्या अवतीभोवती असायचीस ना तू. तू माझ्या अवतीभोवती असण्याची मला इतकी सवय झाली आहे ना इरा की माझ्या जगण्याचा भाग झालीस ग तू. युअर अ पार्ट ऑफ माय लाईफ. आपलं इंटरनेटवरचं प्रेम खोटं नव्हतं. कुठेतरी खोलवर तुझ्या मनात तू माझ्यावर प्रेम करत होतीस इरा. म्हणूनच तर माझी जरी चाहूल लागली तरी तरी तुझ्या शरीरात संवेदना निर्माण होतात. बिकॉज यू लव्ह मी इरा. अँड द फॅक्ट इज दॅट इवन आय लव्ह यू इरा. खूप 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 प्रेम करतो मी तुझ्या. वेडा होतो मी. वेडा होतो की समजू शकलो नाही की तुझा माझ्यावर किती प्रेम होतो. बट आय लव्ह यू इरा. I need you, Ira. दादा तू रडतोयस का? उठ उठ तू आधी. सांग मला काय झालंय ते. गेले काही दिवस मी तुम्हा सगळ्यात पासून काहीतरी लपवून ठेवलं. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला ती हवी. आय नीड हर. मॅडम ग्रेट जॉब. थँक यू सर. थँक्स अ लॉट. आयुष्यात एक तरी गोष्ट चांगली गेली असतो. आज मी तुझ्यावर फार खुश आहे, त्यामुळे आजच्या रात्रीचा शो तू करायचास. काय रे काय झालं? सर मी 3 वर्षात पहिल्यांदा माझ्याशिवाय मी कोणाला संधी देतोय. लाईव्ह शो आहे, काळजी घे. सर डोंट वरी,
आता ना मला कोणतेही भास होत नाही. ज्याला मी भास समजत होतो ते सत्य निघाले, आणि ज्याला सत्य समजत होतो ते भास निघाले. तू काय म्हणतोस कळत नाही मला. मलाही अजून नीट काय कळलेलंच नाहीये सर, पण एवढं खरं की प्रेमात खूप ताकद असते सर, खूप मोठी ताकद. हिराबद्दल बोलत नाहीस ना, डोक्यात मी विचार काढून टाका. तुझा बाप सर्किट आहे, गोळ्या घालून मारेल तुला. एखाद्या अतिरेक्याच्या मुलीशी लग्न केलंस तरी चालेल, पण त्याच्या मुलीशी लग्न करू नको, कळलं? ऑल द बेस्ट. रोकठोकमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहे सनी. सनी जरी इथे आपल्याला पुरुषाच्या वेशात दिसत असला तरी त्याचा असा दावा आहे की तो एक बाई आहे, आणि त्यासाठी त्याला लिंग बदल शस्त्रक्रिया करायची आहे. आणि यासाठी त्याच्या घरच्यांचा, नातेवाईकांचा आणि त्याचबरोबर मित्रांचाही विरोध आहे. पण सनीने असं ठरवलंय की काहीही झालं तरी तो ऑपरेशन करणार आणि मुलगी होणार म्हणजे होणार. तर सगळ्यात आधी टाळ्या वाजवून स्वागत करूया सनीचं. मग सनी, या शो मधून तुला आमच्या प्रेक्षकांना नक्की काय सांगावं असं वाटतंय? मला प्रेक्षकांना काहीच सांगायचं नाहीये, पण मला सांगायचं आहे ते माझ्या नातेवाईकांना. प्लीज मला मुलगी होऊ द्या, हात जोडते मी. खोटं खोटं मुलगा होऊन राहायचा कंटाळा आलाय मला. आता बस मी जशी आहे तशी मला जगू द्या. क्या बात आहे. मी सनीच्या घरच्यांना एकच विनंती करीन की सनीला ऑपरेशन करून मुलगी होऊ द्या. आणि तसंही सनी जर मुलगी झाला तर या सगळ्यात तुमचाच फायदा आहे. अहो बघा ना, मुलगी झाल्यानंतर सनीचं उरलेलं शिक्षण एकदम फ्री होणार. त्याचबरोबर आत्तापर्यंतचं आयुष्य सनीने एक मुलगा म्हणून घालवल्यामुळे तो मुलांना चांगलं ओळखू नये, त्यामुळे तो स्वतःसाठी एक चांगला मुलगाही शोधू शकतो. आय मीन शोधू शकते. आता एवढे फायदे असताना कशाने उगाच विरोध करता त्या बिचाऱ्याला, बिचारीला. देवा काय वेडा आहे हा मुलगा. अरे किती चांगला मुलगा आहे तो. किती केलंय त्याने तुझ्यासाठी, तुला सांगितलं नाही का मी? तो इथे येऊन बसायचा, तुला पेपर मधल्या बातम्या वाचून दाखवायचा. त्याला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुझ्याशिवाय या जगात नावं न ठेवण्यासारखं कोणीतरी आहे, आणि तो म्हणजे तो. खरं सांगू युरू, माझा जावई असावा ना तर याच्यासारखा. पप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमचा जावई शोधलाय मी ऑलरेडी. हा काय पाहत बघा, 100 मेसेजेस आहेत त्याचे. आत्ता फोन करते. सनी आमचा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की आत्ता फोन सायलेंट वर नाही का ठेवतायत? माझ्याकडे नाहीये फोन. आय एम सॉरी. इरा कशी आहेस तू? इरा तुला आठवत आपण इंटरव्ह्यूच्या आधी भेटलो होतो त्या दिवशी. अभिषेक तू माझा प्रिन्स. तू मला सांगितलं का नाहीस तूच माझा चेक वेअर आहेस म्हणून? तेच सांगायला आलो होतो हॉस्पिटलमध्ये, पण तू फोनवर दुसऱ्याच कोणाला तरी म्हणत होतीस की मला तुझ्याशी लग्न करायचं. अरे मी ह्याच फोनवर काय बोलायचं याची प्रॅक्टिस करते दुपारपासून. एका अनोळखी मुलाशी फोनवर बोलायचं याचं खूप टेन्शन आलं होतं मला. अनोळखी तरी किती ओळखीचा निघालास तू स्टुपिड. मी बघतीये तुला टीव्हीवर आता. हिरा म्हणजे तू हे सांग ना, कसा दिसतो तुझा शेख वगैरे? मूर्खा तू कधी चांगला पत्रकार होशील, लाईव्ह आहेस तू. असू दे इरा, तुझ्यासाठी तुझ्यामुळे एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो, हेच माझ्यासाठी खूप. इरा आय वॉन्ट टू से समथिंग. आय लव्ह यू इरा. आय लव्ह यू. तू का बोलतोय अरे, नोकरी गेली तुझी, ठेव फोन. अगं जाऊ दे,
हिरा तशी नोकरी माझी नव्हतीच. तुला माहिती आहे नोकरी मला कशी मिळाली? झालेला दिसतोय पण खर तर शेवट वेगळाच आहे. ही तर सुरुवात आहे पण 21व्या शतकामध्ये जी मुलं मुली एकमेकांवर प्रेम करतात त्यांनी एकमेकांशी लग्न केलं हेही काही कमी नाही. बघा बघा राजकुमारचे आई बाबा कसे आनंदात आहेत आणि राजकुमारीचे पप्पा ते सुद्धा कसे खुश आहे. आणि काही नाही असा तुमच्याशी बोलत बसलो तर तिकडे वधूचं हार घालणं राहून जाईल. चला खूप मोठं टेन्शन दूर झालं. नशिबानं असा मुलगा मिळतो. आजकाल माझाही नशिबावरती विश्वास बसायला लागलाय. बाकी काही केलं नाही या मुलांनी पण लग्न मात्र योग्य मुलीशी केलं. झालं सुरू. कौतुक करतोय. एकच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून, मुलीला नीट सांभाळा. खूप लाडात वाढवले तिला. काही लागलं तर सांगत चला. आणि तुम्हाला माहिती आहे ना माझं बंदुकीचं दुकान आहे ते. नाही मग तसं असेल तर तुम्हीच आमच्या मुलाला सांभाळून घ्या. काही चुकलं तर सांभाळून घ्या. झालं सुरू. आधीचे बाबा आणि इलाचे पप्पा आहे तसेच राहणार. काही फरक पडणार नाही. पण आपला राजकुमार तो तरी नॉर्मल झालाय का बघूया. कशा आली ना ती. थँक यू सो मच. अभिषेक ही माझी मैत्रीण प्रिया. प्रिया अभिषेक. हाय. हॅलो. आर यू ऑन फेसबुक? होतो पण आताच माझी वॉलही पडली आणि विंडोही क्लोज झाली. आता फक्त घरचीच वॉल घरचीच विंडो कारण हीच खरी. पप्पा लग्न झालं. बर जाऊया जाऊया. काय पैसे मंत्र आवडले असतील ना माझे. मंत्रात खरंच ताकद असते का? प्रचंड सामर्थ्य असतं म्हणतो. लग्नात मंत्र म्हणत कशाला वेळ वाया घालवता? देश महासत्ता व्हावा म्हणून मंत्र म्हणा ना, तेवढंच देशाच्या कामी याल. हे फोटो घे रे. पैसे द्यावे लागतील ना.